पोलंडच्या जेबीवर साक्षात सरस्वतीचे वास्तव्य होते असं मत ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केलंय. पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु ल परिवाराच्या सहयोगाने आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वनने वर्षभर आयोजित केलेल्या ग्लोबल पुलोत्सवाच्या समारोप सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नवनिर्वाचित आमदार महापौर मुक्त टिळक यांच्या हस्ते पु ल स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शाल मानपत्र सन्मानचिन्ह आणि 25,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच यावेळी उस्ताद उस्मान खा यांचा 80व्या वर्षानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. सन्मान प्रदानानंतर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याशी मंगेश वाघमारे यांनी विशेष संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, कॉस्मॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, पिनॅकल ग्रुपचे CMD गजेंद्र पवार, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सुप्रिया चित्राव, स्क्वेअर वनचे नवनीश देशपांडे आणि मयूर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले की पोलंडची झालेली पहिली भेट मला आजही आठवते. माझा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचे निवेदक काही कारणामुळे कार्यक्रमाला पोहोचू शकले नसल्याचे ऐनवेळी कळले. अशा परिस्थितीत कार्यक्रमाचे आयोजक पुरते गोंधळून गेलेले असताना पोलंडने निवेदनाची भूमिका लिलया पार पाडली. एवढेच नाही तर बहुधा तुमच्या आईवडिलांना माहीत असावे की तुम्ही बासरीवादक होणार आहात, म्हणूनच त्यांनी तुमचे नाव हरिप्रसाद ठेवले असे ते मला म्हणाले. त्यावेळी मी आवाक होऊन गेलो. त्यांची शब्दांची जाण मोहित करणारी होती असंही यावेळी बोलताना हरिप्रसाद चौरसिया यांनी सांगितलं. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की गेल्या वर्षभरात जगभरात ग्लोबल पुलोत्सव आयोजित करण्यात आला, कारण मराठी माणूस जगभरात पोहोचला असून पुल हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहेत. यावेळी बोलताना ज्येष्ठ सतराधक उस्मान खा म्हणाले की पुलंची पुस्तके, नाटके आणि चित्रपट तसेच संगीताचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांसारखाच मी एक रसिक आहे. अनेक पुलमय कार्यक्रमांप्रमाणे मीही आहे. मी 10 वर्षांचा असल्यापासून बेळगावच्या संगीत स्पर्धेत सहभागी होत असे. त्या स्पर्धेत पु ल परीक्षक असायचे. त्यांच्या हस्ते मी 1950, 1951 आणि 1952 साली अशी सलग 3 वर्षे बक्षिसे मिळवली आहेत. आज मुझे यहाँ इस सम्मान के लिए बुलाया है. मैं उनके 2 बार दर्शन हुए थे. ऐसे बहुत कम सम लोग हुए हैं जो जिनका हम वर्णन करना चाहते थे, लेकिन ऐसा आज अवसर मिला है मुझे. मुझे एक बार उनकी मुलाकात हुई, कोई अनाउंसर नहीं आए थे अनाउंसमेंट के लिए, तो पुले जी बैठे हुए थे. उन्होंने कहा तुम लोग चुप रहो, हम शुरू करवाते हैं, मैं जाता हूँ. उनके जवान पे जैसे सरस्वती बैठी हो. उन्होंने कहा ये हरिप्रसाद चौरसिया जी हैं और ये अभी बांसुरी बजाएंगे. लेकिन मुझे अभी तक एक शक हो रहा है कि हरिप्रसाद नाम इनका किसने डाला, मम्मी ने डाला ना इनके पापा ने डाला. और अगर ये डाला है तो इसमें इनको क्या मालूम था कि बांसुरी पकड़ के और सारी दुनिया में घूमते रहेंगे. मैंने कहा देखिए आज तक ऐसा किसी ने सोचा भी नहीं और कहा भी नहीं मेरे नाम, मेरे परिवार ने, मेरे संगीत प्रेमियों ने. इनकी सोच कहाँ तक है? तो ऐसे कुछ सख्त लोग हैं जिनके जमान पे सरस्वती बैठी होती है. जो भी कहते हैं उन लोगों को धन्य हो जाता है. तो मैं बड़ा भाग्यशाली हूँ कि मुझे ये सम्मान दे के मेरे परिवार को सम्मान दिया और मेरे जो आने वाले भाई बहन हैं जो संगीत में आना चाहते हैं सभी को सम्मान मिल रहा है. यावर्षी पु ल जन्मशताब्दीचा म्हणून ग्लोबल पुलोत्सव हा जो संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या जगाच्या जगभरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हा साजरा झाला, याचं कारण म्हणजे मराठी माणूस एकतर जगभरात पोचलेला आहे आणि मराठी माणसाचं जे पुलंशी असणारं नातं ते पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा ग्लोबल पुलोत्सव झाला असं मला नक्की या ठिकाणी म्हणावं असं वाटेल.